पारदर्शक व्यवहारासह महिला सक्षमीकरण आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाचा स्तर उंचावण्यासाठी मलिकवाडच्या महिला पतसंस्थेने केलेले कार्य आदर्शवत असल्याचे प्रतिपादन चिक्कोडी सदलग्याचे आमदार गणेश हुकेरी यांनी व्यक्त केले. ते मलिकवाड येथील सरस्वती महिला कॉप क्रेडिट सोसायटी, वीरराणी चन्नम्मा दूध उत्पादक महिला संघ आणि समृद्धी महिला कृषी अभिवृद्धी संघाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. आमदार हुक्केरी पुढे म्हणाले, सरस्वती महिला पतसंस्थेस वीरराणी चन्नम्मा दूध उत्पादक महिला संघाने गेल्या 22 वर्षात मलिकवाडसह परिसरातील नागरिकांना उत्तम सेवा देत नागरिकांचा विकास साधण्यासाठी कार्य केल्याने आज स्ववास्तूत संकल्प पूर्ती केली आहे. मलिकवाडसह परिसरात अनेक विकास कामे करून प्रगती साधली असून पुढील काळातही मलिकवाडसाठी सदैव प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. प्रारंभी आमदार गणेश हुक्केरी, गोकुळचे चेअरमन विश्वासराव पाटील आबाजी, गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे यांच्या हस्ते तिन्ही संस्थेच्या नूतन इमारतीचे फित कापून उद्घाटन करण्यात आले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक बाळासाहेब पाटील, गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे, गोकुळचे चेअरमन विश्वासराव पाटील यांनी मार्गदर्शन करून संस्थेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. तर एकरी 5-15 म्हणजे जवळजवळ 1.5 लाख रुपये तुमचं उत्पन्न झालं. जर एका शेतकऱ्याने त्या शेतामध्ये त्या क्षेत्रामध्ये एका एकरामध्ये जर 50 टनाचं जर 100 टन उत्पादन काढलं तर तो 3 लाख रुपयाला जातो आणि 3 लाखाचं उत्पन्न म्हणजे एकरी त्याला 100 टनाचं उत्पादन काढण्यासाठी काही खर्च वाढला तर तोही जरी गृहित धरला आणि 1 लाख रुपये जरी एकरी खर्च जरी धरला तरी सुद्धा 2 लाख रुपये तुमचं नेट प्रॉफिट मध्ये येतं आणि 10 एकर तुमच्या कर्नाटकमध्ये बऱ्याच लोकांना शेती मोठ्या प्रमाणात आहे. जे 10 एकर 20 एकर 40 एकर 50 एकर आता बाळासाहेबांचे शेतकरी तर 100 एकरचे शेतकरी आहेत. तर 10 एकर जरी आपण सरासरी धरलं तरी जवळजवळ 20 लाख रुपये तुम्हाला नेट प्रॉफिट मध्ये कन्वर्ट होतं. त्याच्यावर काही इन्कम टॅक्स नाही काय. तर ह्या योजनांचा तुम्ही जास्तीत जास्त उपयोग करून घ्या आणि तुमची आर्थिक प्रगती दूरदर्शनच्या माध्यमातून करा. अवघड काम कुठलं केलं असेल तर आपल्याकडून नेतृत्व फक्त घ्यायचं आणि महिलांच्या घरी या तिन्ही संस्था सोपवल्या. बाळासाहेब दृढपणानं गेला तर महिला संस्था चालवत असतात कुठल्याही महिला संस्था चालवत असतात त्या अतिशय चांगल्या पद्धतीने चालवत असतात. धरगे साहेब आम्ही पुरुष मंडळी जरा मर्यादित राहो, कुणाची बाकी राहिली कुणाचं येणं झालं तर आपण जरा म्हणजे शांत राहो. परंतु महिला असून गेल्याच्या शांत राहत नाही म्हणून तुमच्या ह्या बाळासाहेब पटेल या तुमच्या त्या तिन्ही संस्था अतिशय चांगल्या चालल्यात आणि या अशाच पुढे चालू द्यात अशी मी त्यांना आणि शुभेच्छा देतो. आपल्या या तुमच्या दूध इथं घालायचं पैसे इथं ठेवायचं आणि आता इथं तुम्ही ग्राहक मांडणार करणार आहे म्हणजे पैसे इथं आल्यानंतर बाळासाहेबांनी बाहेर सोडायचं असं ठरवलंय. इथंच ते पैसे या ग्राहकमध्ये घ्यायचं म्हणजे तिन्ही गोष्टी तुम्ही साध्य केल्या त्या अतिशय चांगली गोष्ट केलेली आहे. आपल्या या असंच भाऊ चालो बदलणारे नवनवीन नियम पालन या गोष्टी सांभाळत यशस्वीरित्या मार्गावर वाटचाल करणे ही अवघड गोष्ट आहे. संस्था काढणे फार सोपे पण ती चालवणे फार अवघड आहे. परंतु असाच गोष्टी साध्य करण्याचा ध्यास आपल्या संस्थेचे संस्थापक चेअरमन त्याचबरोबर दोन्ही संघाचे चेअरमन संचालक मंडळ सल्लागार मंडळ व कर्मचारी वर्गाने आपला व आपल्या सर्वांचे आशीर्वाद आले सहकार्याने यशस्वी करून दाखवला आणि यापुढे दाखवतील असा मला हा विश्वास आहे. मी थोडक्यात विषय मांडतोय. सभासद आपल्या संस्थेकडे 785 इतके सभासद आहेत. भाग भांडवल आपल्या संस्थेकडे आता जवळजवळ 25 कोटीचे भाग भांडवल आहे. राखीव इतर म्हणजे 2,67,00,000 रुपये आहे. ठेवी आपल्या संस्थेकडे 31/3/2021 पर्यंत 28 कोटी एवढ्या ठेवी आहेत. कर्ज आपल्या संस्थेने 31/3/2021 मध्ये 21 कोटी एवढे कर्ज वितरण केलेलं आहे.
त्याचबरोबर आपल्या संस्थेने गुंतवणूक रूपाने 7 कोटी इतकी रक्कम सरकारी राष्ट्रीयकृत बँका सहकारी बँका तसेच इतर सोसायटी यामध्ये गुंतवणूक केलेली आहे. नफा यावर्षी आपल्या संस्थेला 30,85,000 इतका नफा झालेला आहे आणि आपल्या संचालक बोर्डमध्ये परवा बोर्ड मीटिंग झाली त्यामध्ये प्रक्रिया सूचित केलेली आहे की 12% डिव्हिडंड या संस्थेने द्यावा असं सूचित केलेलं आहे. या गोष्टीचा पण आपण इथं कार्याच्या गजरात्याला मान्यता द्यावी अशी विनंती करतो. यावेळी जिल्हा पंचायत सदस्या सुमित्रा उघडे, सुजाता खोत, संस्थेचे जनरल मॅनेजर राजेंद्र पाटील, पल्लवी पाटील, वंदना पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास राहुल घाटके, बबन चौगुले, माजी तालुका पंचायत सदस्य ये इंगळे, ग्रामपंचायत अध्यक्ष पुंडलिक खोत, श्रीपतराव जाधव, सरस्वती पतसंस्थेचे अध्यक्ष शोभा पाटील, अण्णासाहेब यादव, जयकुमार खोत, मिथुन देशपांडे, अजित ठोंबरे, शंकर मंगावे, भिकाजी उंदुरे, कल्याणराव देशपांडे, ग्रामविकास अधिकारी महेश कुमार, यशोदिता पाटील, बाजीराव पाटील यांच्यासह मान्यवर नागरिक आणि सभासद उपस्थित होते.